आता खबर विस्तारान. शेनवारा साखळेच्या रवींद्र भवनात बँक आणि कस्टमर रीच प्रोग्रामाक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हजर आशिल्ले. दिसपट्ट्या गरजां खातीर गोंयाक शेजारच्या राज्यांचेर अवलंबून रावचे पडटा म्हण मुखेलमंत्र्यान उलोवन दाखयले. देशान विविध येवजण्यो आशिल्ले गोंय हे एकमेव शार आसा, मात ह्या येवजण्यांचो फायदो घेवपाक खूप कमी लोक मुखार येता म्हण ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ सावंत हांणी सांगला. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. हांवें स्कीम कितल्या जाणांनी घेतल्या ती विचारलेली, पूण हांव परत विचारता स्कीम कितल्या जाणांनी घेतल्या. फायदो घेतला तो हांगा तर आसचो ना. फायदो म्हणटरी फाटल्यान घेतलो आमच्या फॅमिली मेंबरांतलो. स्कीम हेची अवेलेबल कितल्या जाणांनी करून फक्त 10% लोकांनी घेतल्या. घेऊ ना त्यांच्यानी, कित्याक घेऊ ना सर? आमकां खबर माहीत नाही आणि खबर ना. दोघाय जण उभी राहा. खबर ना म्हटलं ते उभे राहा. माहीत नाही उभी राहली. खबर ना कित्याक सांग पळय. आता तुका खबर ना आणि तुला माहीत नाही जरी सांग. म्हणजे तुमच्या पर्यंत अजून कोणी पोहोचलंच नाही. सिर्फ मेरी इतनी रिक्वेस्ट है कि हर कस्टमर जो बैंक में आते हैं सभी के, तो उनके उस स्कीम के बारे में बताना आइदर बैंक का ही काम है. आज गोयची परिस्थिती खूप वाईट झाली असा. हा मुद्दा मी सांगता, 15 लाखाच्या मणकुल्या गोयात जर आम्ही पळय जाल्यार जवळपास 60 लाखापेक्षा वर्षात टुरिस्ट येतात. 60 लाखापेक्षा चढ आणि 60 लाखापेक्षा चढ मायग्रंट लोक येतात. इट इज ऑलवेज दे आर मायग्रेटिंग फ्रॉम द आयज असा जाल्यार फाल्यां ना, अशा पद्दतीन ते मायग्रेट जायत असतात. हांव परमनंटली हंगासर येऊन रावल्या ते गोयकारूच झाले. माझ्या उलवण्याचो दुसरो अर्थ घेवचो न्ही म्हणून सांगता. बरेचशे जाण जे गेली 10-15 वर्सां पयली येल्या स्थायीक जाल्या. हांव त्यांचे उलयना. आमकां टेम्पररी कामगार लागता. ते येतात, 6 महिने काम करतात, परत वयतात. युपी आसतलो, बिहार आसतलो, बंगाल आसतलो, खंयच्या खंयच्या येतात, कर्नाटक, महाराष्ट्र, सगळ्याक येतात. आता हे 60 लाख टुरिस्ट आणि 60 लाख लोक येतात, आम्ही कितलो बेनिफिट घेता काय किती? या गोष्टीचा आम्ही कितलो फायदो घेता? आम्ही फायदो शून्य घेता.